साम्राज्य महाराष्ट्रावर आणि देशावर सत्ता गाजवत होते। मराठे सरदार आपापसातच लढाया करण्यात गुंतले होते। भाऊबंदकी आणि सरदारांमध्ये वैर माजलेलं होतं आणि अख्ख्या महाराष्ट्राची दुर्धार होत होती। माझे वडील लखोजी राजे आणि मातोश्री आऊसाहेब माळसा राणी चार भावंडांनंतर जिजाऊंचा सिंदखेडचे जाधव करण्यात जन्म झाला। मला आठवते माझा जन्म झाल्यानंतर आमच्या आबासाहेबांनी हत्तीवरून साखर वाटली, मला कन्यारत्न प्राप्त झालं। लहानपणापासून वाड्यामध्ये लढाया युद्ध चर्चा तह आम्ही हेच ऐकत होतो। यांनी याचा पराभव केला, इथे शमशेर गाजवली। सगळे मराठे एकतर निजामशाहच्या पदरी, आदिलशाहच्या पदरी, नाहीतर औरंगजेबाच्या दिल्ली पदपादशाहीला। आम्ही लहान असताना माळसरांनी आम्हाला तलवार चालवायला शिकवली, घोड्यावर बसायला शिकवलं, सहा भाषा शिकवल्या, राजकारण अर्थकारण समाजकारणांचे धडे दिले। आणि तेव्हाच आमच्या आबासाहेबांना आम्ही विचारलं, आबासाहेब आपणच आपलं रक्त सांडतोय, कधी विसरणार हे भेदभाव? आबासाहेब म्हणाले, या भूमीला आणि या धरणीला शाप आहे भाऊबंदकीचा आणि भांडणाचा, तो जेव्हा मिटेल तेव्हा या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन होईल। यथावकाश आमचा वेरूळच्या भोसले घराण्याच्या शहाजी राजांची विवाह झाला। काळ मोठा धामधुमीचा होता। थोरला पुत्र संभाजी आणि धाकटा शिवाजी, शहाजी राजे सतत लढाईमध्ये असत। आम्हाला सुरक्षित ठिकाणी त्यांनी शिवनेरीला ठेवलं। शिवाई देवीच्या कृपेने पुत्र प्राप्त झाला, नाव शिवाजी ठेवलं। शिवरायांना आम्ही लहानपणापासूनच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न दिले, रामकृष्णांच्या भीमार्जुनाच्या गोष्टी सांगितल्या, परकीय शत्रूंना आपल्या देशातून घालवून टाक आणि हिंदवी स्वराज्य स्थापन कर असं बळ दिलं। पुण्याच्या